कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक इंजेक्शन्सचा साठा पुरेशा प्रमाणात असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. कोरोनाबाधितांवर उपचार करताना रुग्णांचे नातेवाईकच डॉक्टर किंवा रुग्णालयांना रेमडेसिवीर किंवा टॉसिलिझुमॅब इंजेक्शन देण्याबाबत आग्रह करत असल्याचं निदर्शनास आलंय. प्रत्येक कोरोना रुग्णाला ही इंजेक्शन्स द्यावीच लागतात असं नाही, त्यामुळं डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच इंजेक्शन रुग्णांच्या नातेवाईकांनी खरेदी करावीत असं आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलं आहे. या दोन्ही इंजेक्शनचा साठा मर्यादित असला तरी तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. या इंजेक्शन्सच्या गैरप्रकाराबाबत काही माहिती असल्यास अन्न औषध प्रशासनाच्या 1800-2223-65 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी असं आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नामदेव भालेराव यांनी केलं आहे. सोलापुरात हे इंजेक्शन्स बलदवा एंटरप्राइजेस, अश्विनी औषध भांडार, CNS मेडिकल, हुमा फार्मा अँड सर्जिकल, केशवाह फार्मसी, श्री मार्कंडे औषधी भांडार, यशोधरा फार्मसी आणि श्री महालक्ष्मी मेडिकल बार्शी इथं उपलब्ध आहेत.